नमस्कार, कल्पना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला तांदळाच्या पिठाचे पापड बनवायचे आहे. त्यासाठी आपण इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा पापडखार घेतलेलं आहे. पाहूया कसं करायचं. या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, तांदळाचं पीठ टाकून द्यायचं. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी कष्टात हे पापड बनून तयार होतात. या पापडासाठी आपल्याला 10 वाटी पाणी लागणार आहे, परफेक्ट मेजरमेंट आहे. या ठिकाणी आपण 2 वाट्या पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत पिठाला. बाकीचं पाणी आपल्याला पातेल्यामध्ये टाकून द्यायचंय. छान मिक्स करून घ्यायचंय पीठ. 2 वाटी पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवायचंय. गॅसवरती पातेलं ठेवल्या त्यामध्ये आपल्या 8 वाट्या पाणी टाकून द्यायचंय. या ठिकाणी आपल्या आता 8 वाट्या पाणी टाकून झालेलं आहे. पाणी छान उकळू द्यायचंय. पाणी आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्या तीळ, पापडखार आणि मीठ टाकून द्यायचंय. छान मिक्स करून घ्यायचंय. आता पाण्याला चांगली उकळी आली की आपण ह्यामध्ये पीठ टाकून देणार आहोत. पाण्याला छान उकळी आलेली आहे, आपल्याला मिक्स केलेलं हे पीठ टाकून द्यायचंय. एक 2 मिनिट आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचंय. जे की मध्ये गोळे तयार होणार नाही, खूप लवकर हे पीठ घट्ट होते. आता पीठ आता घट व्हायला सुरुवात झालेली आहे. पीठ शिजण्यासाठी 10 मिनिट लागतात. गॅस मिडियम ठेवून आपल्याला पीठ छान शिजवून घ्यायचंय. पीठ जर चांगले नाही शिजले तर पापड चिरण्याची शक्यता असते, त्यासाठी पीठ चांगलं शिजवून घ्यायचंय. अगदी छान आपलं पीठ घट्ट झालेलं आहे. आपले 5 मिनिट झाले, आणखी आपल्याला 5 मिनिट असंच गॅस मिडियम ठेवून शिजवून घ्यायचंय. पीठ आपलं छान शिजून झालेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे. तर आपला गॅस बंद करायचा आहे आणि हे पापड आपण उन्हाळ्याला घालणार आहोत. या ठिकाणी मी एक प्लास्टिक पेपर टाकलेला आहे, ह्यावरती आपल्याला पापड टाकून द्यायचे. आपण हे पापड सावलीला पण घालू शकतो, पण 2 दिवस आपल्याला ठेवावं लागतील. उन्हाळ्यात ठेवलं तर 1 दिवसात हे पापड छान वळून जातात. आकार आपल्या आवडीनुसार आपण छोटा मोठा करू शकतो. ह्या सकाळ आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचंय. अगदी छान 15 ते 20 मिनिटात आपले पापड तयार झाले पाहू शकतो. अगदी पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. आपल्याला हे 1 दिवसाकरता उन्हाळ्यात ठेवायचे. 1 वाटी पिठामध्ये आपले 100 पापड बनवून तयार झालेले आहेत. पाहू शकता 1 दिवसाकरता आपण उन्हाळ्यात ठेवले पापड इतके छान वाळून झालेले आहेत आणि इतके पातळ झालेले आहेत. आता आपल्याला तळून पाहायचे पापड. पाहू शकतो अगदी पातळ पापड आपले बनवून तयार झालेले आहेत. आपल्याला आता तळून पाहायचे. तेल गरम झालेलं आहे. आपलं पापड किती छान फुललेलं आहे. अगदी कमी कष्टामध्ये आपण हे पापड बनवलेले आहेत, कमी वेळामध्ये. आता आपले पापड तळून झालेले आहेत. पाहू शकतो अगदी पांढरे शुभ्र आणि पातळ आपले पापड बनवून तयार झालेले आहेत.
जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल लाईक करायला विसरू नका. नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.